नवी मुंबई येथील उरण परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय नराधमानं आपल्या शेजारी राहणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उरण पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर आरोपी विवाहित असून त्याची पत्नी लहान मुलासह गावी राहण्यास आहे, तर आरोपी हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करून आपल्या बहिणीसह राहत आहे. आरोपीच्या बहिणीनं शेजारी राहणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी आणलं असता आरोपीने पीडित मुलीला खेळवण्याच्या बहाण्यानं स्वतःकडे घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणानंतर घाबरलेली पीडित मुलगी आपल्या घरी एका कोपऱ्यात गुपचूप बसून होती. तसेच तिला रक्तस्त्राव झाल्यानं तिच्या आईने नेरूळमधील मनपा रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उरण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिरलेगाव या ठिकाणी एका 2.5 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. याच्यामध्ये आरोपी चिनय्या थिरू व्यंकटम हा 30 ते 35 वर्षाचा ड्रायव्हर असणारा आरोपी आहे. त्याने हा प्रयत्न केला होता. याच्यामध्ये सदर आरोपीवर IPC 376 त्याचबरोबर पॉक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. पुढील तपास आम्ही करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.